पनवेल तालुक्यातील चिंद्रन गावातील जवळपास 225 एकर जमीन भूमाफियांनी हडप केली आहे. एका ट्रस्टने 30 वर्षापूर्वी शेतकऱ्यांना रोजगाराचे आमिष दाखवून या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या, परंतु गेली 3 दशके या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झाला नसून या गावातील शेतकऱ्यांनी या भूमाफियांविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला असून आमच्या जमिनी आम्हाला परत द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात भाजपचे ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष एकनाथ देशेकर यांनी अधिक माहिती मला टीव्हीला दिली आहे. याच्या मागे 1982-83 साला ज्यावेळेला गुरु दादाराम दयाल यांनी पर्सनल त्याच्या नावावरती प्रॉपर्टी केली, 225-250 एकर झाल्यानंतर त्यांनी ट्रस्ट त्याची स्थापन केली. पण ज्यावेळेला जमिनी 1982-83 घेतल्या त्यावेळेला लोकांना त्यांनी शेतकऱ्यांना आम्ही दाखवली का आम्ही इथं लोकांची सुविधा करून देऊ तर रोजगार उपलब्ध करून देऊ, त्यासाठी त्यावेळेला आम्हीच दाखवून शेतकऱ्यांची जमीन हडप करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर 250 एकर जमीन झाल्यानंतर त्यांनी ट्रस्ट स्थापन केली. ट्रस्ट स्थापन करून आज परत शेतकऱ्यांना तिथं रोजगार मिळाला नाही, हॉस्पिटलची सुविधा काय अशी मिळाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा तिथं विश्वास उडाला का आज परत आपल्याला इथं सुविधा मिळाली नाही. आणि ट्रस्टला त्यांनी स्थापन करताना आज परत कलेक्टरची परमिशन न घेताना 63 दाखला न घेताना ती ट्रस्ट खाली स्थापन केली. पण एवढे वर्ष 30-35 वर्ष त्यांनी आज परत ट्रस्टला ती त्याची प्रॉफिटी दाखल केली नाही, याचा अर्थ त्यांनी गव्हर्नमेंटची फसवणूक केली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळं आम्हाला आम्ही विनंती करतो राज्य शासनाला का या जमिनी मूळ मालकांना मिळावा ही आमची मागणी आहे, कारण जेणेकरून 30-35 वर्षे कुठलाही इथं रोजगार नाही, कुठल्याही शेतकऱ्याला रोजीरोटी मिळाली नाही, आज परत कुठल्याही ग्रामपंचायतीला त्यांनी ट्रस्टच्या नावाने कर नाही दिला. जर तो आम्ही गव्हर्नमेंटची फसवणूक करी असेल तर इथं ग्रामपंचायतची किंवा शेतकऱ्यांची मूलमध्ये त्याची फसवणूक केली आहे, त्यामुळं आज जी जमीन जाणार आहे आज याला MRDC भूसंपादन होणार आहे, उद्या भूसंपादन झाल्यानंतर त्याचं पेमेंट तिथं निघावं नाही, म्हणून अशी SDLAही आम्ही त्याला विनंती केलेली आहे का जोपर्यंत शेतकऱ्यांचा न्याय निवारा होत नाही, त्यांना मोबदला त्याचा मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा पेमेंट देणे देवं नाही, असं आम्ही SDLAही पत्र व्यवहार केलेलं आहे. मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो आपल्याला का राज्य शासनाला का ज्या ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे या गावामध्ये आता भूसंपादन होत असताना उद्या तिथं डायरेक्ट पेमेंट RTGSद्वारे जाणार आहे, ते RTGSद्वारे दिल्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी फसवणूक होऊ नये आणि त्याचा तो मोबदला जो मिळणार आहे तो SDUने देऊ नये अशी SDUलाही विनंती करून आम्ही तिथं प्रयत्न केलेला आहे. आणि आम्ही चॅरिटेबल ट्रस्टमध्ये बी गेलेलो आहोत तर जेणेकरून शेतकऱ्यांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. आता जर तो बोला असेल 30 वर्षां का आम्ही तिथं आता दाखल करू प्रॉपर्टी आमची तर आम्ही ती करून देणार नाही, योग्य ती शासनाकडे मागणी करू, प्रयत्न आमचा चालू आहे, कोर्टामध्ये आम्ही गेलेलो आहोत, त्या माध्यमातून आम्हाला जमिनी कशी मिळतील तसं आम्ही प्रांत साहेबांना पण कळवलेलं आहे का या ज्या आता तुमच्या प्रांतामध्ये चाललेला खटला आहे तो खटला निवारा तुम्ही सरकार जमाना होताना ते शेतकऱ्यांना मुंबईला मिळावा जमिनी मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही MRDCला इथं आलेल्या रोजगारसाठी विरोध नाही, पण ज्या लोकांच्यावर अन्याय झालेले शेतकऱ्यांच्यावर त्यांना न्याय मिळला पाहिजे, त्यासाठी वेळ आली तर उघडं आंदोलन करण्यासाठी शेतकरी तयार आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.